तर जाऊया मॅच दिशेने. नाणेफेक जिंकली जय बजरंग सोनटक्के संघानं. आमंत्रण दिलंय जय बजरंग दिपोळी संघाला आणि शुभेच्छा आल्यात दिवा शेलार सोनटक्के यांच्या माध्यमातून. आयोजन आणि जय बजरंग सोनटक्के संघाला धन्यवाद दिवा शेलार. सलामीचे बॅटर्स मैदानात जात असताना एकनाथ आणि वैभव तर पहिल्या चेंडूवर बाद झालाय एकनाथ. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज वैभव शेलार. नवीन फलंदाज जयेश मैदानात आलाय. एकंदरीत पहिलं तर सुरुवात मात्र चांगली झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के संघ. बॅकेंड वरती आपण पाहतोय जयेश. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. दोन धावा तर कंप्लीट केलेत. चांगलं फेकी होते. दोन धावावर समाधान मानावं लागतंय. दोन धब्बा धावपळकावर लागले गेलेत. अकाउंट ओपन होतंय जय बजरंग दिपोळी संघ. यावेळेस सुरू एक चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. धावसंख्या स्थिर. दोन या अंकावर आपण धावपळक पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना जय बजरंग दिपोळी संघ. जे प्रेक्षक आता जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. जय बजरंग दिपोळी विपक्षात जय बजरंग सोनटक्के. यावेळेस सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. बाकीचं काम करतोय यष्टी रक्षक. संख्या स्थिर आपण पाहतोय. दोन या अंकावर आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चार सज्ज होईल वैभव शेलार गोलंदाजी मार्कवर. वेगवान गोलंदाज. यावेळेस लेग क्लांचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. दोन धाबा तर कंप्लीट झालेत. दोन धाब्याने धावपळक जाऊन पोहोचले चार या अंकावर. यावेळेस पायाभूत चेंडू हाताळणी झाली होती.
चार धावा धावपळकावर लागले गेलेत, एकंदरीत पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय। आपण पाहतोय ऐक औद्योगिक चषक 2022 हा महासंग्राम स्पर्धेचा पहिला दिवस। यावेळेस सुरेख चेंडू निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते, धावसंख्या धावपळकावर लागली गेली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चार या अंकावर एक विकेटचं पतन झाले। तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली, धावपळकावर धावा लागले चार धावा एक गडीच्या मोबदल्यात जयबजरंग देपोली संघ। नवीन गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्कवर। पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळणी केली होती वैभव शेलारेने, तशीच गोलंदाजी प्रणय याला करावी लागेल दुसऱ्या षटकामध्ये। परंतु ज्या पद्धतीने पहिल्या षटकात फलंदाजी राहिली होती ते कुठेतरी ताबा जोडावे लागतील या दोन फलंदाजांना, वैभव आणि जयेश याला। यावेळेस सुरेख चेंडू पूर्णपणे यॉर्क केला होता स्वतः गोलंदाज, पल्लतूर मध्ये फील्ड करेल, कुठली धाव या चेंडूवर नाही, संख्या स्थिर आपण पाहतोय चार या अंकावर। जयबजरंग सोनटक्के संघाचा आपण विचार केला तर धारदार गोलंदाजी म्हणून जाणला जातोय, त्याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर वैभव यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय पहिला चेंडू योग्य टप्प्यावर हाताळी करताना आपण गोलंदाज प्रणय याला पाहतोय। यावेळेस चेंडू आबेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो, एक धाव तर कंप्लीट झाली, स्वतः गोलंदाज फील्ड करेल, एकच धावावर समाधान मानावं लागतंय। एका धाव्याने धावपळक जाऊन पोहोचले पाच या अंकावर। एकंदरीत पाहिलं तर मुभा दिली जात नाही कुठलाही मोठा फटका खेळण्याची, गोलंदाजच्या माध्यमातून आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी। सज्ज होईल गोलंदाज मार्कवर सज्ज होईल स्ट्राईकला, यावेळेस जयेश असेल, यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते। प्रत्येक चेंडूला मागे प्रश्न विचारले जात आहेत फलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर, कुठलंही कनेक्शन करता येत नाही फलंदाज जयेश याला। जेव्हा जेव्हा आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवर जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा कुठेतरी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते, त्याच पद्धतीची गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून। यावेळेस अकोटप्याचा चेंडू होता, रोटेशन दिला गेलं या पाइनलेग क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षक आहे, दोन धाबा कंप्लीट झालेत, दोनच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचले सात या अंकावर। धाबांसाठी झगडावं लागतंय दोन्ही फलंदाजांना, आपण पाहिलं तर वैभव आणि जयेश याला। वैभवच्या बॅटमधून पाहिलं तर एक धाब आले, त्यानंतर जयच्या बॅटमधून आतापर्यंत सहा धाब आल्यात। आपण विचार केला तर एकही चेंडू सीमापार झालेला नाही। त्यावेळेस सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, ज्या पद्धतीने गोलंदाजी हाईट आहे त्या हाईटचा वापर केला गेलाय। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय सात या अंकावर, काय गोलंदाजी होते आतापर्यंत, पाच चेंडूची हाताळणी झाली, तीन धाबा खर्च केलेत।
यावेळेस संधी आहे, मात्र जेल पकडला जातोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरं विकेटचं पतन. षटकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचले 15 या अंकावर. यावेळेस इशारा काय पंचांचा पावे लागेल. तर धावसंख्या 1 च्या मदतीने 16 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला बॉल निर्धावची सांगता केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 16 या अंकावर. सज्जुबाईल रोशन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. 1 च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावर. नरेश घोडविंदे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आणि आत्माराम पाटील सुपेगाव आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आईगाव देवी साकोळी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस बॅच एच सरळ चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिजन मधून सीमा रेषा पार चौकार.
अशोक गायकर आणि रघुनाथ पाटील साकरोली आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विशेष करून सर्व वरिष्ठ मंडळाला विनंती असेल हा व्यासपीठ आपला आहे व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेची शोभा वाढवायची जुबिल गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क वर या वेळेस पायावर आदळतोय चंडू एक धाव जोडली जाईल लेग बायच्या स्वरूपाने एक दाबेने धावपलग 22 या अंकावर जाऊन पोहोचले 3 षटकाची समाप्ती झाली एकंदरीत या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा आलेत 7 धावा 2 षटकामध्ये होत्या एकंदर पाहिलं तर या षटकामध्ये 15 धावा आलेत व्यासपीठावर आगमन होते अशोक गायकर साकरोली आई गावदेवी साकरोली चषक 2022 मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला 22 धावा धावपळकावर लागले गेलेत जय बजरंग देपोली संघ आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल साहिल या इनिंगचा अंतिम षटक सुर्रेक चेंडू चांगली सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर अंतिम षटक स्लॉगवरचं षटक या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव पुणे चकदा सज्ज होईल वैभव स्ट्राईक एंड आपण पाहतो पुणे चकदा गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवर या वेळेस क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्र एक धाव तर कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न केला जातोय दोन धाबा कंप्लीट झालेत दोनच्या मदतीनं धावपलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलाय एकंदरीत पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय चौथं षटक प्रगती पथावर 24 धाबा धावपळकावर लागलेत सज्ज होईल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर वैभव सुरेख चेंडू चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि जेव्हा जेव्हा आपण सिमेंट विकेट पाहतो तेव्हा तेव्हा गोलंदाज निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 24 या आकड्यावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल हा गोलंदाज आपण पाहतोय या वेळेस चेंडू आबेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल का वन बाउन्सने चेंडू अडवला जातोय दोन धाबा कंप्लीट होताना दोनच्या मदतीनं धावपलक 26 या अंकावर जाऊन पोहोचलाय एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केलेत अंतिम षटक कुठलाही मोठा फटका खेळू देत नाही एक चांगली टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन दिला गेलाय चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते दोन धावा तर जरूर कंप्लीट झाल्यात दोनच्या मदतीनं धावपळक 28 या अंकावर जाऊन पोहोचलाय 28 अंक जोडले गेलेत ह्या इनिंगचा अंतिम चेंडू या ओव्हरचा अंतिम चेंडू सज्ज होईल साहिल गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकाचा अंतिम चेंडू इनिंगचा अंतिम चेंडू या वेळेस क्षेत्ररक्षक आहे एक धाव तर कंप्लीट झाली आहे इथे मात्र चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूने चेंडू निघून जातोय सी मारे शपार
या चौकाराने 32 धावा लागल्या गेल्या धावपळकाभर 33 धावांचं आव्हान असेल जय बजरंग सोनटक्के संघासमोर. तर व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार केला जातोय अशोक गायकर यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय किरण पाटील आपण अशोक गायकर यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. आपण पाहू शकता व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार केला जातोय अशोक गायकर जींच मायेची शाल शांतीचं प्रतीक असलेला पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार केला जातोय व्यासपीठावर. तर स्वागत आणि सत्कार केला जातोय नरेश गोडविंदे सुपेगाव. मी विनंती करतोय गणेश पाटील आपल्या शुभ हस्ते नरेश गोडविंदे सुपेगाव यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय व्यासपीठावर. आपण पाहू शकता मायेची शाल शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार केला जातोय. आपला बोमल वेल आमच्या व्यासपीठाला लाभला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो आत्माराम पाटील सुपेगाव आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आत्माराम पाटील सुपेगाव आपण या व्यासपीठावर. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला 32 धावा धावपळकावर लावले तर 33 चा टार्गेट असेल जयबजंग सोनटक्के संघासमोर. कशा पद्धतीनं टार्गेट रोखलं जाईल कशा पद्धतीने तर सलामीचे बॅटर्स मैदान जात असताना आपण पाहतोय विराज आणि उदय 32 धावा धावपळकावर लावलेत 33 चा टार्गेट. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे 24 चेंडू सांगून जातील. परंतु सलामीचे बॅटर्स मैदानात विराज आणि त्याच्या सोबतीला उदय. गोलंदाजी मार्कवर बिपिन सज्ज होईल पहिले षटक हाताळण्यासाठी. हॅलो हॅलो तर जाऊया मैदानामध्ये जिथे गोलंदाज सज्ज झालाय पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला पॅट आणि चेंडूचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. तेहतीसचा टार्गेट आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के संघासमोर. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली एके धावेने श्रीकणेशा होतोय जय बजरंग सोनटक्के संघाचा. अकाउंट ओपन होतोय विराज याचं. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या दोन षटकामध्ये वैभवाने प्रणय याची. त्यानंतर पुढील दोन षटकामध्ये थोडासा हल्ला चढवला होता. परिणामस्वरूपी पाहिलं तर 32 धावापर्यंत मजल मारता आली
टीम जबेजंग देपुली संघाला दुसऱ्या इनिंग चा विचार केला तर आतापर्यंत दोन चेंडूंची समाप्ति झाली, एक धाव धावपळकावर लागले। त्यावेळेस डावकरी आताचा फलंदाज उदय स्ट्राइक एंडवर, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे पॉइंट क्षेत्र में, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। एक धाव कंप्लीट केली गेली, एकच्या मदतीने धावपळक दोन या अंकावर जाऊन पोहोचले। दोन धावा धावपळकावर लागले गेले, तीन चेंडूची हाताळणी झाली। या वेळेस अक्रॉस द लाइन खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये। एक धाव कंप्लीट केली गेली, एकच्या मदतीने धावपळक तीन या अंकावर जाऊन पोहोचले। सज्ज होईल गोलंदाज बिपिन गोलंदाजी मार्कवर, या वेळेस अक्रॉस द लाइन जरूर खेळला गेला होता, क्षेत्ररक्षण आहे। एक धाव कंप्लीट केली गेली, एकच्या मदतीने धावपळक चार या अंकावर जाऊन पोहोचले। विकेट घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय, परंतु मुभा दिली गेली नाही गोलंदाजच्या माध्यमातून या पॉवर प्ले षटकामध्ये। आतापर्यंत चार धावा धावपळकावर जोडण्यात यश आलंय। या वेळेस सरळ चेंडू एस्टॅबर आदळतोय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय, पहिल्या विकेटचं फलंदाज विराज बॅक टू डगआउट। तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली, धावपळक धावपळकावर लागले गेले चार या अंकावर। ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी, चार सिंगल आले त्या षटकामध्ये आपण विचार केला तर। पहिला चेंडू आपण विचार केला तर डॉट, त्यानंतर लगातार चार सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर विराज याला बाद करण्यात यश आलं गोलंदाज बिपिन याला। परिणाम स्वरूपी पहिल्या षटकाची समाप्ती झाली, चार धावा धावपळकावर लागल्यात, एक गडीच्या मोबदल्यात जयभजंग सोनटक्के संघ। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सूरज, आणि या गोलंदाजाने विचार केला तर या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये। पाहिलं तर मागील मॅचमध्ये प्रत्येक चेंडूमागे प्रश्न विचारले गेले होते, परंतु या मॅचमध्ये कशी गोलंदाजी राहील। सज्ज होईल सूरज गोलंदाजी मार्कवर, त्याच्या विरोधात उदय। त्यावेळेस सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली, धावसंख्या स्थिर चार या अंकावर। धावसंख्या स्थिर चार या अंकावर आपण पाहतोय। या वेळेस उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, व्हाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावपळकावर, एकच्या मदतीनं धावपळक पाच या अंकावर जाऊन पोहोचलाय। 33 धावांचा पाठलाग करतोय जयभजरंग सोनटक्के संघ। दुसरं षटक प्रगतीपथावर, सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, बेट घेण्याचा प्रयत्न जरूर उदयच्या माध्यमातून झाला होता। बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, बाकीचं काम करतो यष्टी रक्षक। पुढील एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर,
एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक अतिरिक्त रूपाने धाव आले, दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताने झाले. या वेळेस चेंडू डी पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. दोन धावा तर कंप्लीट झाले आहेत. पंचांचा इशारा आलाय बीमरचा. बीमरचा इशारा नो बॉल बरोबर आहे. लाईव्ह चेक केलाय. तर नोच्या रूपाने एक आणि बॅटच्या सहाय्याने दोन अशा तीन धावा धावपळकर जोडल्या जातील. तीनच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले आठ ही अंकावर. सुरेख सुरेख चेंडू. प्रीटचा फायदा काही उठवता आला नाही फलंदाजाला. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय आठ या अंकावर. 33 धावांचा पाठला करतोय जय बजरंग सोनटक्के संघ. पुढच्या एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंड आपण पाहतोय उदय. सुरेख सुरेख चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते सुरेखच्या माध्यमातून. रुपेश जर आपण पहिल्या सामन्यापासून विचार केला तर जी गोलंदाजी सुरेखची राहिली ना उल्लेखनीय. प्रत्येक फलंदाजाला प्रश्न विचारला जातोय प्रत्येक चेंडू मागे. तशीच गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते सुरेखच्या माध्यमातून. पुणे चकदा सज्ज होईल सुरेश गोलंदाजी मार्कवर. तर धावसंख्या आपण पाहतोय आठ या अंकावर. एकंदरीत दुसऱ्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज वैभव शेलार मैदानात. वैभव शेलार जाणला जातोय मोठे फटके खेळण्यासाठी. आता मात्र मैदानात आलाय. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला असेल दोन षटकं समाप्तीनंतर 7 धावा होत्या टीम जय बजरंग देपोली संघाचे. त्याचीच परिस्थिती पाहायला मिळते दुसऱ्या इनिंग मध्ये. सज्ज होईल वैभव शेलार स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. त्या वेळेस सुरेख चेंडू.
धन्यवाद डीजे चिमुकले डीजे चा आनंद घेत असताना आपण पाहतोय भेटतील तुम्हाला नंतर भेटतील दोन षटकाची समाप्ती झाली धावसंख्या धावपळकावर लागली गेली आठ मात्र इथून बारा चेंडूचा खेळ बाकी बारा चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता या वेळेस चेंडू आभेत आहे नॉन मॅन्स मध्ये चेंडू पडतोय परंतु चुकी घडते क्षेत्ररक्षकाकडून दोन धावा तर कंप्लीट झाल्यात दोनच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 10 अंकावर धावसंख्या आपण पाहतोय 10 अंकावर जाऊन पोहोचले इथून मात्र विचार केला तर अजून 23 धापांची आवश्यकता 11 चेंडू 23 धापा असं समीकरण पाहायला मिळतंय या वेळेस अंगावर आदळतंय पंचांकडे दाद मागितली जाते कुठली धाव या चेंडूवर नाही पुणे चकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर दोन धावा जरूर आल्यात मात्र या वेळेस पूर्णपणे अंकावर गोलंदाजी केली जाते बॉडी ठेवला जातोय या वेळेस क्षेत्ररक्षक आहे श्वेरले क्षेत्रामध्ये एक धाव तर कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातोय दोन धावा सहज पूर्ण केल्या जातात दोनच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 12 या अंकावर 12 अंक जोडले गेलेत या वेळेस चांगला चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता गेले गेले चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतो विनोद याला धावसंख्या स्थिर 12 या अंकावर अजून 21 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 21 धावा या वेळेस पायाभरा दोन पंचांकडे दाद मागितली जाते इथे मात्र धोक्याची होऊ शकते ही धाव कुठली धाव ज्या चेंडूवर आली नाही धावसंख्या स्थिर 12 या अंकावर आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 21 धावा सात चेंडू आणि 21 धावा यावेळेस फुलटा चेंडू होता चांगला समाचार घेता आला नाही एक धाव तर कंप्लीट झाली दुसरी धाव सुद्धा कनेक्शन चांगलं चाललं नाही वैभवच्या माध्यमातून दोन धावा कंप्लीट दोनच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 14 या अंकावर तर धावसंख्या झालेले 14 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत विचार केला तर 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा 6-19 असं समीकरण
तर नवीन गोलंदाज परेश गोलंदाजी मार्क वर समीकरण पाहिलं तर सहा चेंडू 29 धावा या वेळेस उडवलाय. सरळ चेंडू फेकून दिलाय. सी मा रेषा पार षटकार. धन्यवाद. मात्र पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय वैभव शेलार. तर मात्र समीकरण पाहिलं तर पाच चेंडू 13 धावा, पाच चेंडू 13 धावा वैभव मैदानात. या वेळेस चेंडू आबेत आहे, क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? मात्र इथे झेल पकडली जाते. संपेल वैभव शेलारचा खेल. धन्यवाद डीजे. डीजे मात्र आता फुल फॉर्म मध्ये. तर मात्र समीकरण पाहिलं तर चार चेंडू 13 धावा. कॅबलीज अक्रॉस द लाईन टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्वेडले क्षेत्रामध्ये एक धाव तर कंप्लीट केली. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 21 या अंकावर. समीकरण पाहिलं तर तीन चेंडू 12 धावा. तीन चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानात. परंतु स्ट्राईक एंडला पाहिलं तर अतिश यावेळेस क्षेत्ररक्षक एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धन्यवाद. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय प्रणय. मात्र समीकरण पाहिलं तर दोन चेंडू 11 धावा असं समीकरण. परेशच्या विरोधात मात्र सज्ज असेल प्रणय. दोन चेंडू 11 धावा एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. या वेळेस चेंडू पडल्यानंतर काळी राहतोय. निर्धावच्या स्वरूपात सांगता केली गेली. तर मात्र समीकरण पाहिलं तर एक चेंडू 11 धावा. एक चेंडू 11 धावा या वेळेस चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार. परंतु विजय झालाय जय बजरंग जय पोलीस संघ.
व्यासपीठावर आत्माराम पाटील आपण जाऊ नका। हॅलो, तर नाणेफेक केली जाते। जय बजरंग देपोली विपक्षात के एच झेडके संघाकडून कॉल दिला जाईल। आमच्या सोबत जोडले गेलेत आत्माराम पाटील, यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते। आता असा कॉल आलाय, नाणेफेक जिंकली देपोली संघाने। मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, जास्त वेळ न घेता नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल? धन्यवाद धन्यवाद। येथे नाणेफेक जिंकली जय बजरंग देपोली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय के एच झेडके संघाला। हॅलो 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 तर नाणेफेक जिंकली जय बजरंग देपोली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर भूमिक स्पोर्ट ट्रॉफी हाऊस प्रोप्रायटर श्रावण ठाकरे आणि प्रथमेश ठाकरे, अंबाडी नाका हे त्यांचं शॉप आहे, जरूर भेट द्या। सुंदर ट्रॉफ्या आणि चांगल्या पद्धतीच्या बॅट्स आपल्याला तिथे मिळतील।